तिसऱ्या फेरीनंतर रामटेकमध्ये काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे हे जवळपास 16,200 मतांनी आघाडीवर आहे. ते आपल्या सुद्धा आपण त्यांना विचारूया. जवळपास एक ट्रेंड सेट होताना दिसत आहे. काय अपेक्षा आहे, काय चित्र येईल असं वाटतं तुम्हाला? मी मागं आता आपल्याला सकाळी सांगितल्यानुसार ज्या प्रकारे यांनी रश्मी बर्वे यांच्या नामांकन रद्द केलं आणि हुकुमशाहीचं उदाहरण नागपूर जिल्ह्यामध्ये प्रस्तुत केलं, त्याच्या बदला हा सर्व महिलांनी मतपेटीच्या मताधिकारांनी हे दाखवून दिलेलं आहे की ही हुकुमशाही सरकार चालणार नाही. आमच्या महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष हे आम्ही एकत्र लढलो. कुठेही असं वाटलं नाही का हा तो पक्षाचा आणि तो पक्षाचा. सर्वांनी अहोरात्र दिवस रात्र मेहनत घेतलेली आहे आणि जमिनी स्तरावर लोकांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे हा सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि लीड ही भक्कम राहणार आहे समोर. आता फक्त 4 राऊंड झालेला आहे आणि 28,000 लीड आम्हाला दाखवत आहे. आणखी भरपूर राऊंड बाकी आहे. हा विजय अप्रत्याशित राहील आणि मोठा राहील. कोणते मुद्दे असे वाटतात तुम्हाला जे तुमच्या बाजूने राहिले? शेतकऱ्यांची ज्या प्रकारे प्रताडणा करण्यात आली आहे, युवकांना ज्याप्रमाणे भूलथापा देण्यात आलेला आहे, ते सर्व मुद्दे फक्त खोटाडेपणा ह्या महाविकास सरकारनी 10 वर्षामध्ये दाखवलेला आहे. त्या मुद्द्यांवर आम्ही लोकांसमोर गेलो आणि लोकांनी खूप चांगला प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे. तो आज आम्हाला मतपेटीमध्ये दिसत आहे. रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज जो बाद झाला तो एक कडीचा मुद्दा राहिला, तो टर्निंग पॉइंट राहिला असं वाटतं तुम्हाला? निश्चितच रश्मी बर्वे हा जर निवडणुकीला उभे असत्या तर हा लीड याच्यापेक्षाही डबल दिसली असती. पण त्यांना हे माहीत नव्हतं का रश्मी बर्वेंच्या नामांकन रद्द केल्यानंतर माननीय सुनीलबाबू केदार हे श्यामकुमार बर्वे त्यांच्या पतीला उमेदवारी देईल हे त्यांना भाकीत असतं, तर रश्मी बर्वेंच्या नाव कधीच कापलं नसतं त्यांनी. आपण बघू शकतो श्यामकुमार बर्वे आहे 3 फेऱ्यानंतर ते जवळपास 16,200 मतांनी आघाडीवर आहे आणि असं वाटतं त्यांना की कुठेतरी ते या संपूर्ण फेऱ्यांमध्ये आघाडीवर राहील. कॅमेरामॅन अतुल लेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.